फेसबुक नंतर ट्विटरवरही कॅम्ब्रिज अनालिटिका सोबत डेटा स्कॅन्डलमध्ये अडकल्याचं समोर आलंय. कॅम्ब्रिज अनालिटिकानं कोणत्याही परवानगी विना फेसबुकवरील 8.7 कोटी युजर्सचा डेटा चोरला होता. फेसबुक डेटा लीक झाल्यानंतर युजर्सच्या प्रायव्हसीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना आता ट्विटरचा डेटा देखील सुरक्षित नसल्याची माहिती समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्विटरनेही कॅम्ब्रिज अनालिटिकाला युजर्सचा डेटा विकलेला आहे. ट्विटरच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार कोणताही डेटा चोरला गेला नाहीये आणि त्याची विक्री देखील करण्यात आली नाहीये. दरम्यान नेमक्या किती युजर्सचा डेटा लीक झालेला आहे याचा आकडा मात्र अद्यापही समोर आलेला नाहीये आणि या संदर्भातलं स्पष्टीकरण ट्विटरनं दिलेलं आहे.